अॅग्रोवन शेत मार्केट, शेतीतलं मार्केट इंटेलिजन्स सांगणारं देशातलं एकमेव पॉडकास्ट. आपला शेतमाल कधी आणि कोणत्या किमतीला विकावा याची इन्साइट देणारी माहिती, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम, शेतमालाच्या दरातील चढ उतार, मार्केट ट्रेंड यांचा उलगडा. मार्केट बद्दल अपडेटेड राहायचे असेल तर हा पॉडकास्ट चुकवू नका. नमस्कार, मी क्षितिज. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आता सरकारद्वारे नव्हे तर स्वतंत्र पॅनलद्वारे होणार आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यावर सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवलंय, त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. एअर इंडियाची कमान टाटांच्या हाती आल्यापासून त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत, ते काय आहेत हेही ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली आहे, त्यांची प्रतिक्रिया ही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला चीनमधील कोरोनाच्या बातमीनं. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय. या ठिकाणी अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. एवढंच नाही तर बाधितांची संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोविड केसेस 31,454 विक्रमी उंचीवर पोहोचली आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनची ही सर्वोच्च पातळी आहे. दरम्यान ॲपल प्लांटमध्ये कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात झालेल्या संघर्षानंतर झेंगझाऊमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ ब्युरोच्या आकडेवारीने हा धक्का दिलाय. एकच दिवसात अनेक प्रकरणं समोर आल्याने लॉकडाऊन, प्रवासी निर्बंध लादण्याबरोबरच चीन सरकार कोरोनाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी चाचणी आणि लसीकरण देखील सक्तीनं केलं जात आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोना लॉकडाऊन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उद्यानं, कार्यालयीन इमारती आणि शॉपिंग मॉल्स बंद करण्यात आली आहेत. बीजिंगमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं चाओयांग जिल्हा जवळपास पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलाय. बीजिंगमधील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र बनलेल्या चाओयांग जिल्ह्यातील सुमारे 35,00,000 रहिवाशांना आरोग्य अधिकाऱ्यांनी विषाणूपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. सुप्रीम कोर्टाच्या बाबत एक महत्वाची बातमी ऐकणार आहोत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आता सरकारद्वारे नव्हे तर स्वतंत्र पॅनलद्वारे होणार का, याबाबत लवकरच सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. याबाबत देखील याचिकांवर सुनावणीनंतर कोर्टाने आपले निर्णय राखून ठेवला आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली आहे. यावेळी केंद्राने नियुक्तीच्या प्रक्रियेशी संबंधित फाईल कोर्टाला सोपवली आहे. हे पाहिल्यानंतर खंडपीठाने अनेक सवाल उपस्थित केले. अरुण गोयल यांचं नाव एकाच दिवसात प्रकाश वेगानं कसं फायनल झालं, असंही कोर्टाने विचारलंय. सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठानं प्रश्न केला की निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा मंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या 4 नावांना शॉर्टलिस्ट करण्यामागे काय निकष होते. सध्या सुप्रीम कोर्टात निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी कोर्टाला सुचवलं की गोयल यांची नियुक्ती आधीच निश्चित झाली होती, कारण 2 दिवस आधीच त्यांनी सरकारच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. अटर्नी जनरल आणि कोर्टात यासंदर्भातील फाईल्स समोर ठेवल्यानंतर कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने म्हटलं की एका दिवसातच गोयल यांची नियुक्ती का केली गेली, एका व्यक्तीचा 6 वर्षांचा कार्यकाळही पूर्ण होणार नसेल तर त्यांची नियुक्ती का केली गेली. न्यायाधीश रस्तोगी म्हणाले 15 नोव्हेंबरला पदरिक्त झालं, त्यानंतर त्याच दिवशी यासंबंधीची फाईल क्लिअर करण्यात आली आहे, त्याच दिवशी नोटिफिकेशन निघालं आणि त्याच दिवशी नियुक्तीला मंजुरीही देण्यात आली. ही फाईल 24 तासही फिरली नाही, हे तर प्रकाश वेगानं काम झालंय, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. एअर इंडियाची कमांड टाटांच्या हाती आल्यापासून त्यात अनेक बदल करण्यात आलेत.
त्यातील एका महत्वाच्या नव्या नियमावलीविषयी पुढील बातमीतून माहिती घेणार आहोत. टाटा समूह एअर इंडियाला पुन्हा जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एअर इंडियाची कमांड टाटांच्या हाती आल्यापासून त्यात अनेक बदल करण्यात आले. आता क्रू मेंबर्सच्या ग्रूमिंगसाठी देखील नव्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता महिला आणि पुरुष क्रू मेंबर्सना या मार्गदर्शक तत्वानुसार स्वतःला तयार करावे लागणार आहे. नव्या गाईडलाईननुसार महिला क्रू मेंबर्ससाठी टिकलीचा आकार, बागण्यांची संख्या आणि लिपस्टिक आणि नेलपेंटचा रंग निश्चित करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या नवीन गाईडलाईनमध्ये कर्मचाऱ्यांना ऑफ ड्युटी कंपनीचा गणवेश आणि ॲक्सेसरीज न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय क्रू मेंबर्सला केसांना जेल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ज्या पुरुष क्रू मेंबर्सच्या डोक्यावरील केस कमी झाले असतील त्यांना आता पूर्णपणे हेअरस्टाईल बदलावी लागेल. क्रू कटवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महिला क्रू मेंबर्सना आता मोत्याच्या कानातले न घालण्याचा सल्ला देण्यात आलाय. याशिवाय महिला क्रू मेंबर्सला कानात फक्त सोन्याचे किंवा चांदीचे गोल आकाराचे झुमके घालावे लागणार आहेत. तसेच 0.5 सेंटीमीटरची टिकली लावता येणार आहे. याशिवाय विमान प्रवासात महिलांना हातात केवळ एकच बांगडी घालण्याची परवानगी असेल, ज्यामध्ये कोणतीही डिझाईन किंवा स्टोन नसावेत असे सांगण्यात आले आहे. महिला केबिन क्रू यापुढे हाय टॉप नॉट्स हेअरस्टाईल करू शकणार नाही. केसांमध्ये फक्त 4 काळ्या बॉबी पिनला परवानगी असेल. याशिवाय आय शॅडो, लिपस्टिक, नेलपेंट आणि केसांचा रंगही ठरवून देण्यात आला आहे. ज्या महिला आणि पुरुष क्रू मेंबर्सचे केस पांढरे झाले आहेत त्यांना यापुढे केसांना रंग लावावा लागणार आहे. केसांना लावण्यात येणारे हे रंग नैसर्गिक असावे असेही या गाईडलाईन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. केसांना फॅशनेबल रंग किंवा मेहंदी लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. टाइम्स नाव समिट 2022 बोलताना अमित शहांनी सर्व राज्यांनी समान नागरी कायदा लागू करावा, 2024 राज्यांनी याबाबत कारवाई केली नाही तर आम्हीच कायदा करू असंही शहांनी म्हटलंय. समान नागरी कायदा हे भाजपचं वचन आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा हा कायदा लागू करण्यात यावा असं संविधान सभेतून सुद्धा म्हटलंय. संविधान सभेने राज्य विधिमंडळाला आणि संसदेला तशा सूचना केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नव्या लष्कर प्रमुखांच्या नावाची घोषणा केली आहे. जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते जनरल बाजवा यांची जागा घेणार आहेत. जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानी लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. 2017 ते मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख होते. 2018 ते 8 महिने ISI प्रमुख होते. मात्र 8 महिन्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे असं भारतीय लष्कराने म्हटलं होतं. यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डानं गलवान ही कह रहा है असं ट्विट केलं होतं. त्यामुळे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर रिचाने माफी मागत भारतीय सैन्य दलाचा अपमान करण्याचा माझा विचारही नव्हता असे सांगत माझे आजोबा देखील भारतीय सैन्यात उच्च पदावर होते, त्यामुळे मला भारतीय सेनेविषयी अभिमान आहे, तसेच कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नसल्याचं रिचाने म्हटलंय. BCCI नुकतंच बांगलादेश दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. याबाबत BCCI कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सूर्यकुमार यादव सध्या न्यूझीलंडमध्ये असून तो या दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग आहे. मात्र त्याला बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरूनच सोशल मीडियावर काही चाहत्यांनी कास्टिस्ट BCCI हा ट्रेंड सुरू केलाय. ह्या ट्रेंडवर नंतर संजू सॅमसनच्या नावानेही अनेक ट्विट करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादवचा न्यूझीलंडमध्ये मालिका वीराने गौरव झालेला फोटो शेअर करत त्याला मग हा संघाचा बाहेर का आहे, संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला काय करावे लागणार, त्यानं आपलं आडनाव बदलावं का
असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केले आणि राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. या वादावर आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, पण शिवसेनेच्या त्यांचा उल्लेख हा फायद्याच्या नंतर असा त्यांनी सगळ्या मर्यादा सुटलेल्या काल त्यांचं स्टेशन चालत शिवाजी महाराजांच्या बद्दलचं कौतुक करणार, पण ही सगळे नंतर सगळ्याकडच्या महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणच्या प्रतिक्रिया फायद्याच्या नंतर सुचलेलं उशिराचं शांतपण आहे. आणि म्हणून मला सतत असं होतं की याचा निकाल हा माननीय राष्ट्रपतींनी माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तीच्याकडं अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या घेणं योग्य नाही. आजारपणानंतर शरद पवार पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलंय. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या वक्तव्य पाहता आता त्यांनी सर्व मर्यादा सोडल्यात. त्यांनी एक निवेदन काढत शिवाजी महाराजांचं कौतुक केलंय. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर ते सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे अशी प्रतिक्रिया पवारांनी दिलीय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च युगंधर ताजणे आणि नीलम पवार. वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.